तुम्ही सध्या संकटात आहात का तुमच्यावर सध्या खूपच वाईट वेळ आलेली आहे का सध्या खूप अडचणीत आहात का तर या तीन गोष्टी आवर्जून करा तुमच्या संकटावर तुमच्या अडचणीवर मात करण्यासाठी नक्कीच मदत होईल नंबर एक जे घडलंय ते घडायला नको होतं असं घडलं असतं तर बरं झालं असतं तसं घडलं असतं तर बरं झालं असतं असा अजिबात विचार करू नका घडून गेलेली गोष्ट पुन्हा येणार नाही जे घडलंय ते घडले असं समजा घडलेल्या गोष्टीचा स्वीकार करा कारण यावर जर तुम्ही जास्त विचार करत बसलात रडत बसलात तर त्याचा परिणाम तुमच्या पुढच्या आयुष्यावर होणार आहे तो होऊ द्यायचा नसेल तर घडून गेलेल्या गोष्टीचा अजिबात विचार करू नका नंबर दोन आता मी काहीच करू शकणार नाही आता माझं सगळं संपलं माझ्या पुढच्या सगळ्या आयुष्यामध्ये अंधार झालाय असं म्हणत अजिबात रडत बसू नका स्वतःवर विश्वास ठेवा अजून मी खूप काही चांगलं करू शकतो मी अजून संपलेलो नाही कारण मी अजून जिंकलेलोच नाही असं स्वतःला म्हणा आयुष्य जगत असताना असंख्य छोट्या मोठ्या अडचणी येत असतात त्या अडचणी आल्यानंतर थांबायचं नसतं खचून जायचं नसतं त्यावर आत्मविश्वासानं मात करून ते काम पूर्ण करायचं असतं आणि तेव्हाच खरा जीवनाला जगण्याला अर्थ येतो येस म्हणा यामधून मी बाहेर पडू शकतो यापेक्षा अजून चांगलं करू शकतो यापेक्षा अजून चांगलं जीवन जगू शकतो असं स्वतःला म्हणा सकारात्मक राहा पॉझिटिव्ह नंबर स्वतःला मानसिक त्रास अजिबात करून घेऊ नका विश्वास ठेवा निसर्ग परमेश्वर तुमच्या बरोबर आहे तुमच्यावर आलेल्या संकटाला तुम्ही तोंड देऊ शकता तेवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे म्हणूनच तुमच्यावर ते संकट आलेलं आहे हे देखील लक्षात ठेवा तुमच्यामध्ये खूप चांगली सकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा फक्त जागृत करायची आहे ती जागृत करण्यासाठी डोकं शांत ठेवायचं सकारात्मक विचार मनामध्ये आणायचे आहेत स्वतःला सावरा तुम्ही म्हणाल माझ्यासोबत कोणी नाहीये मी एकट्याच आहे कसा सावरू पण लक्षात ठेवा आयुष्य जगत असताना स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या ताकदीवर हिमतीवर विश्वास ठेवा एक दिवस नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल मग तुमची अडचण तुमचं संकट कितीही मोठं असो तुम्ही, तुम्ही, तुम्ही चांगल्या प्रकारे मात करून चांगलं आयुष्य जगू शकाल